आजकालच्या तरुण मुलांवरती चित्रपटाचा फार मोठा प्रभाव दिसतोय. रुजुता मॅडमनी आपल्या वडिलांविरुद्धही अशी स्टेप उचलून त्या कोणता सूड उगवत आहेत हे त्यांनाच ठाऊक. माझ्या मते या केसचा निकाल 15 वर्षापूर्वीच लागलेला आहे. द केस हॅज बीन क्लोज. हॅलो अबा, माझ्या जीवाला धोका आहे इकडे. थँक्यू इतक्या मोठ्या संख्येने आलाय तुम्ही सगळे. मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. मी इथे तुमच्या समोर जी काही उभी आहे ती माझ्या आईमुळे आहे. त्यामुळे माझं आजचं हे यश माझ्या आईला अर्पण. खोटाडी होती तुमची मुलगी. विचित्र वागायची, विचित्र विक्षिप्त वागायची. आयएस ऑफिसर आहे तो, काही मॅनेज करू शकतो. तिच्यासाठी उभं राहायचं तेच गेली बिचारी अत्याचारामुळे. आणि मी एकटा त्या राक्षसाशी कालट. आपल्या आईला अमानुषपणे मारून टाकलं एका माणसाने आणि त्याबद्दल त्याला आज अपराधीपणाची भावना नाहीये. त्याला ते त्याचं कर्तृत्व वाटतंय. ऍडव्होकेट का व्हायचं? नकळत्या वयापासूनच अन्याय अत्याचार होताना पाहत आले अगदी डोळ्या देखत. तेव्हाच ठरवलं की आता आयुष्यभर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढायचं. अग्निवेश साटम विरुद्ध आईच्या खुनाची केस मी रिओपन केली. तब्बल 15 वर्षानंतर आयएस ऑफिसर अग्निवेश साटम यांच्या पत्नी नेहा साटम यांच्या हत्येची केस त्यांचीच मुलगी रुजुता साटम हिने रिओपन केली आहे. आई सारखी मारून टाकेन मी तुला. त्या स्त्रीच्या अस्तित्वासाठी लढताना मरण जरी आलं ना तरी मी मागे हटणार नाही. मला मान्य आहे, मीच साक्ष दिली होती आणि माझ्या साक्षीमुळेच हा माणूस निर्दोष सुटला होता. जर तेव्हा दबावाखाली येऊन जर त्यांनी साक्ष दिली होती तर आता कोणाच्या दबावाखाली येऊन त्यांनी ही केस रिओपन केली आहे? त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि अशा व्यक्तीच्या आरोपाला आपण किती महत्व द्यावं? सॉरी म्हणून घडलेल्या गोष्टी बदलता येत नाही. माय लॉर्ड, माझी बाजू सत्याची आहे पण माझ्याकडे माझ्या सत्याचा पुरावा नाहीये. तुम्ही जर आज खरं बोललात ना तर प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी ही गोष्ट खूप महत्वाची ठरेल.